तर मोठा राजकीय भूकंप झालेला आहे राज्याच्या राजकारणात. उद्या कॅबिनेटची बैठक देखील पार पडणार आहे. या घडीची एक महत्वाची अपडेट याच संदर्भातली पाहिजे. मंत्रालयात दुपारी 1 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे बंडाळीनंतरची कॅबिनेटची ही बैठक पार पडणार आहे. यातून सरकार स्थिर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. यासाठी या बैठकीला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. उद्या दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मंत्रालयामध्ये दुपारी 1 वाजता कॅबिनेटची ही बैठक पार पडणार आहे आणि यातून सरकार स्थिर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे या कॅबिनेट बैठकीला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय. उद्या कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. दुपारी 1 वाजता कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या संपर्कात आहेत. सागर, उद्या दुपारी 1 वाजता ही कॅबिनेटची बैठक पार पडतीये. सरकार स्थिर आहे असं दाखवायचा यातून प्रयत्न केला जाणार. कोण कोण असणार या बैठकीला उपस्थित? वास्तविकतेत महाविकास आघाडीमध्ये जो राजकीय भूकंप होत आहे आणि महाविकास आघाडीचं अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. अशा परिस्थितीमध्ये कॅबिनेट बैठकीचं आयोजन उद्या दुपारी 1 वाजता मंत्रालयात केलेलं आहे. या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री हे एक संकेत देऊ पाहतायत की महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे. पण या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री जे आहेत ते येणार का प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे संदीपान भुमरे हे देखील येणार का प्रश्नचिन्ह आहे. गृह राज्यमंत्री अगदी खरं सागर, एक मोठी बातमी आपल्या समोर येते. तुम्हाला थोडासा थांबवतो, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे